नमस्कार मी अमृता आकाश आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण सांधे प्रत्यारोपण आणि आधुनिक तंत्रज्ञान याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर योगेश वैद्य डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत करते कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत त्या अगोदर आपण डॉक्टरांची ओळख देखील करून घेऊयात डॉक्टर योगेश वैद्य हे सुप्रसिद्ध सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ असून त्यांना अठरा वर्षांचा असा अनुभव आहे आतापर्यंत त्यांनी आठ हजारांपेक्षा अधिक शस्त्रक्रिया देखील केल्यात तसंच गुडघेदुखी सांधे प्रत्यारोपण कंभर दुखी त्याचबरोबर मणक्यांचे विकार असह्य होणारा संधिवात या अशा अनेक विषयांवर त्यांनी व्याख्यानं देखील दिलेली आहेत डॉक्टर योगेश वैद्य यांनी आतापर्यंत तीनशेहून अधिक मोफत आरोग्य तपासणी शिबिरं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष गुडघे दुखी शिबिरं आयोजित देखील केलेली आहेत डॉक्टर योगेश वैद्य हे ठाण्यामधील पेनॅकल ऑर्थो सेंटर हॉस्पिटल या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल इथे पूर्ण वेळ कार्यरत देखील आहेत तर थेट विषयाला सुरुवात करूया डॉक्टर सांधे प्रत्यारोपण म्हणजे काय याविषयी तर मी जाणून घेणारच आहे मात्र सगळ्यात आधी आपण प्रेक्षकांना संधिवात म्हणजे काय याविषयी सांगू बरं संधिवात म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सांध्याची होणारी जीज आता कसं आहे की कुठलाही सांधा जो असतो त्याच्या जो ज्या हाडांनी तो बनलेला असतो तर त्याच्यावरती एक आर्टिक्युलर कार्टिलेज म्हणून एक कोटिंग असतं ते तर ते काही कारणास्तव हो ते का जेव्हा आर्टिक्युलर कार्टिलेज किंवा ग्लायडिंग सर्फेस जो असतो त्याची जेव्हा जीज होते तेव्हा ते, ते आर्थरायटिसची सुरुवात होते त्यामुळे काय होतं की हाडावर हाड घासलं जातं आणि पेशंटला पेन निर्माण होतं आता आर्थ्रायटिसची बरीच कारणं असतात सगळ्यात कॉमनली म्हणजे जे प्रायमरी ऑस्टिओ आर्थ्रायटिस जे आपण म्हणतो म्हणजे वयोमानानुसार सांध्याची होणारी जीज दुसरं कारण म्हणजे आमवात किंवा रुमाटॉइड आर्थरायटिस जे म्हणतो की, की जे प्रकारचं एक इन्फ्लमेटरी आर्थरायटिस आहे ज्याच्यामध्ये शरीरातले बरेचसे सांदे खास करून जे छोटेसे सांदे असतात बोटांची हा सांदे किंवा पायाची सांदे सेकंडरीली गुडगा खुबा हे सगळे जीज होते त्याच्यानंतर दुसरं कारण असं आहे की कधीकधी ट्रॉमा किंवा फ्रॅक्चर्स नंतर देखील सांद्याची जीज होते म्हणजे समजा जर सांद्याच्या जवळचं जे हाड असतं ते त्याची जर फ्रॅक्चर झालं आणि ते नीट जुळलं नाही ओबडधोबड जुळलं तर त्याची जीज होते चार पाच वर्षानंतर तर ही प्रामुख्याने आपली आर्थरायटीसची कारणं आहेत संधिवाताची कारणं आहेत त्यामुळे ही प्रमुख कारण जर आपण पाहिली तर संधिवात होऊ शकतो मात्र सांधे प्रत्यारोपण म्हणजे काय अनेक वेळे वेळेला कुठल्या रुग्णांना नेमकं सांधे प्रत्यारोपणाची गरज पडू शकते बघा सांधे प्रत्यारोपण म्हणजे कसं आहे की जो जिजलेला जो आर्टिक्युलर कार्टिलेज जे असतं किंवा जो आर्टिक्युलर सरफेस असतो तो एका विशिष्ट प्रकारे कट केला जातो आणि तिथे आर्टिफिशियल जॉईंट किंवा आर्टिफिशियल सांदा जो असतो तो साधारण असा दिसतो आपल्याला तर तो बसवला जातो तिथे तर त्याच्याकरता न मेन कारण म्हणजे कुठल्या पेशंट्सना आपण ऑफर करतो त्यांचं मेन जे आहे की जे पेशंट्सना सतत पेन होतं कुठल्याही कारणास्तव त्यांचं पेन निघून जाऊ शकत नाही आणि ज्यांचं मेन म्हणजे ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग जे आपण म्हणतो म्हणजे दैनंदिन ॲक्टिव्हिटीज करता चालणं फिरणं खुर्चीवर उठून बसणं जिन्यांची चढ उतर करणं किंवा आपलं जे दैनंदिन रुटीन आहे ते काही केल्या त्यांनी करू शकत नाहीत तर त्यांच्यासाठी आपण हे प्रत्यारोपण ऑपरेशन ऑफर करतो अगदीच त्यामुळे हा जो त्रास तुम्ही सांगितला आणि त्यानंतर डॉक्टरांकडून <coughs> सजेस्ट केलं जातं आणि संपूर्ण प्रक्रिया किंवा आपण ऑपरेशन म्हणू शकतो मात्र आता बदलत्या काळानुसार देखील या संपूर्ण ट्रीटमेंटमध्ये अत्याधुनिक देखील शस्त्रक्रिया आलेल्या आहेत प्रगत असे उपचार आलेले आहेत या उपचारांविषयी काय सांगा बघा त्याच्यामध्ये दोन म आपण हेडिंग्स खाली बघू शकतो एकतर वापरलं जाणारं मटेरियल जे वापरतो आपण जॉईंट रिप्लेसमेंट करता जे सांदा ट्रेडिशनली अगोदर कोबाल्ट क्रोम आणि टायटेनियम हे मटेरियल वापरलं जायचं पण आता जसं असं पेशंट्स वाढत चाललेले आहेत तसं आम्ही बघतो की बरेचदा सांध्या प्रत्यारोपण हे ऑपरेशन काही यंग पेशंट्समध्ये देखील केलं जातं तर अशा कर पेशंट्सकरता खास एक ऑक्झिनियम म्हणून एक प्रकारचं मटेरियल येतं ज्याला ऑक्सिडाइज झिरकोनियम किंवा जे सेरॅमिक आपण म्हणतो ते तशा प्रकारचं असतं ते जास्त टणक असतं आणि जास्त स्क्रॅच रेजिस्टन्स असतं आणि ते जास्त लॉन्जिटिव्हिटी किंवा त्याचं लाईफ जास्त असतं तर हा एक प्रकार झाला दुसरा म्हणजे जे टेक्नॉलॉजीचा जो वापर केला जातो जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये अगोदर आपल्या जेव्हा जे ऑपरेशन्स केले जायचे किंवा रादर अजूनही केले जातात बऱ्याचशा सेंटर्समध्ये जगामध्ये किंवा भारतामध्ये ते कन्व्हेन्शनल इन्स्ट्रुमेंट्स असतात काही इन्स्ट्रुमेंट्सच्या आधारे काही म मेजरमेंट्स घेतले जातात व बोन त्याप्रमाणे कट केलं जातं पण ह्याच्यामध्ये किती जरी सर्जन एक्सपिरियन्स असला किंवा किती अनुभव असला तरी एक दोन डिग्रीची ची माल अलाइनमेंट म्हणा किंवा काही हे मिसमॅच होऊ शकतो तर ते टाळण्याकरता आजकाल आयदर कम्प्युटर असिस्टंट सर्जरी किंवा रोबॉटिक सर्जरीचा वापर केला जातो तर त्या हे दोन नवीन टेक्नॉलॉजीज आहेत जे आपल्याला आता पेशंटसाठी उपलब्ध झालेले आहेत अगदीच त्यामुळे पूर्वी जसं शस्त्रक्रिया झाल्यानंतर किंवा जी उपचार पद्धती आहे यामध्ये वेळही जायचं आणि तितकं पेनही रुग्णाला व्हायचं मात्र आता तुम्ही जो उल्लेख केला तर या प्रगत तंत्रज्ञानामुळे लवकरही सर्जरी होते आणि रुग्णही लवकर कव्हर होते नक्कीच मात्र ही संपूर्ण सांधे प्रत्यारोपण प्रक्रिया होत असताना कुठले इम्प्लांट वापरले जातात आणि त्यातही उपयुक्त अशी नेमकी मग ट्रीटमेंट कोणती बघा कसं आहे की आता जसं मी तुम्हाला म्हणालो मागे की मेनली अगोदर कोबाल्ट क्रोम म्हणून एक मटेरियल असायचं त्याचा फिमर जे म्हणजे मांडीचं जे हाड आहे ते कोबाल्ट क्रोमचा फिमर असायचा आणि खाली टिबिया म्हणजे जे पायाचं आपलं जे हाड असतं त्याला टिबिया म्हणतात तर त्याच्यासाठी आम्ही टायटेनियमचा टिबिया वापरायचो आणि दोघांमध्ये असं एक पांढऱ्या रंगाचं म्हणजे एक पॉलिथिलीन किंवा पॉलीथिलीन क्लीन लायनर ज्याला म्हणतो ते मध्ये दोघांच्यामध्ये असं एक स्पेसरसारखं असतं ते तर हे ट्रेडिशनली आपण वापरायचो अजूनही बऱ्याचशा ठिकाणी रादर ते वापरलं जातं कारण त्याचे जे रिझल्ट्स आहेत किंवा त्याचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे तो नाही म्हटलं तरी तीस पस्तीस चाळीस वर्षांचा आहे पण जसं मी तुम्हाला म्हणालो की काही पेशंट जे यंग पेशंट्स असतात तर त्यांच्यासाठी मग हे ऑक्झिनियम किंवा गोल्ड ह्या प्रकारचे नवीन सांधे जे आहेत जे नवीन टेक्नॉलॉजीनी बनवलेले आहेत ते वापरले जातात किंवा खास करून कोणी पेशंट्स असतात ज्यांना मेटलची ॲलर्जी असते Uh, काही पेशंट्स आम्हाला अशी आढळून येतात रेअरली की ज्यांना मेटलची ऍलर्जी असते तर त्यांना नॉर्मल हे सांदे नाही वापरतायत आपल्याला तर अशा केसेसमध्ये आपण मग तो ऑक्झिनियम किंवा गोल्ड हे वापरलं जातं दिसत्यामुळे नेमका पेशंटला कोणता त्रास होतोय त्याचा संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर त्यानुसार मग ती ट्रीटमेंट कोणती hmm. पेशंटला द्यायची ते ठरवलं जातं hmm. मात्र सांधे प्रत्यारोपण झाल्यानंतर साधारण जसं आत्ताच आपण पाहतोय की एक बदलती आपली जीवनशैली आहे तर ही संपूर्ण शस्त्रक्रिया किंवा उपचार झाल्यानंतर किती दिवसामध्ये मग पेशंट आपलं डेली रुटीन पूर्ण करू शकतो बऱ्याचशा ठिकाणी जगामध्ये एक रॅपिड रिकव्हरी प्रोटोकॉल म्हणून आहे की जेणेकरून आम्ही पेशंटला युजली ऑपरेशनच्या सेम डेला किंवा जर पेन फार असेल तर अराउंड अराऊंड सेकंड डे दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला उठून बसवणं चालवणं वगैरे सुरुवात करतो साधारण जिने चढ उतर करायला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही त्यांची सुरुवात करतो व तिसऱ्या ते पाचव्या दिवसाच्या दरम्यान पेशंटला आम्ही घरी डिस्चार्ज करतो व घरी त्यांना काही फिजिओथेरपीचे एक्सरसाइजेस व्यायाम वगैरे सुचवले जातात आणि सर्वसाधारणतः त्यांना पूर्वत त्यांच्या नॉर्मल रुटीन लाईफमध्ये जायला नाही म्हटलं तरी तीन ते चार आठवडे साधारणतः हा कालावधी लागतो त्यामुळे आता असा कोणताही त्रास होत असेल तरी देखील योग्य वेळेला निदान झालं आणि त्याच्यावर उपचार झाले तर पेशंट कमी वेळात देखील रिकवर नक्कीच होऊ शकतो आणि साधे प्रत्यारोपणाविषयी तुमच्या मनातही कोणताही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकतात स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर आहे त्यामुळे कोणतीही शंका असेल तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकतात डॉक्टर आपण अनेक वेळेला पाहतो की गुडघ्यांची झीज होऊ नये किंवा ऑपरेशन पेशंटला करायला लागू नये याच्या व्यतिरिक्त देखील देखील त्याला अशा कोणत्या ट्रीटमेंट सुचवल्या जातात की ऑपरेशन न करता बरा हो हा पेशंट होऊ शकतो बघा आता ह्या डिफरंट ज्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत त्या पेशंट आपल्याकडे कुठल्या स्टेजला येतो त्याच्यावर अवलंबून आहे जर पेशंट आपल्याकडे अगदी लवकरच्या स्टेजला आला तर मग त्याला आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे म्हणतो आपण की काही ऍक्टिव्हिटीज ज्या असतात जेणेकरून गुडघ्याची जीज लवकर होते किंवा जपाटीनी होते उदाहरणार्थ खाली मांडी घालून जास्त वेळ बसणं किंवा इंडियन टॉयलेटचा वापर करणं किंवा जिन्यांची सारखी चढ उतर करणं ह्या शक्यतो त्यांना आम्ही टाळायला सांगतो की जिथे लिफ्ट शक्य आहे तिथे लिफ्टचाच वापर करा का, का, शक्यतो कमोडचाच वापर करा किंवा खाली शक्यतो बसू नका ह्या गोष्टी त्यांना आम्ही सुचवतो प्लस त्यांना काही आम्ही गुडघ्याचे जे स्नायू असतात किंवा जे मसल्स असतात ते स्ट्रेंदन करण्याकरता काही त्यांना आम्ही एक्सरसाइजेस सुचवतो फिजिओथेरपी जे म्हणतो आपण ते प्लस काही ब्रेसेस येतात किंवा काही पट्टे येतात ज्याला आम्ही ऑफ लोडर ब्रेसेस म्हणतो की जेणेकरून गुडघ्यावरचा जो लोड आहे जेणेकरून जास्त जीज होते तो कमी होतो तर ही प्लस त्यांना काही पेन किलर्स म्हणा किंवा अॅनॅलजेसिक्स देतो ही झाली सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर पेशंट स्टेज आला तर त्याची ट्रीटमेंट जर थोड्या लेट स्टेजला आला तर मग आम्ही कधी कधी इंजेक्शन थेरपी देतो म्हणजे गुडघ्यामध्ये काही एक हॅलिरॉनिक ॲसिड म्हणा किंवा सोडियम हॅल्युरोट ह्या केमिकलची इंजेक्शन्स दिली जातात म्हणजे जेणेकरून ते वंगणासारखं ॲक्ट करतं गुडघ्यामधलं फ्रिक्शन जे असतं ते कमी होतं पण अर्थात झालेली जी जीज असते ती काही पूर्वत होत नाही प्लस थोडा लेट जर आला तर कधी कधी मग आम्ही त्यांना काही आर्थ्रोस्कोपी म्हणा किंवा हाय टीबियल ऑस्ट्रोटॉमी म्हणजे जेणेकरून कधी कधी गुडघ्यामध्ये बाक आलेला असतो तो करेक्ट करण्याची जी शस्त्रक्रिया असते ती सुचवतो आणि अगदीच जर लवकरच्या स्टेजला असेल एकाच कंपार्टमेंटमध्ये जर जीज झाली असेल गुडघ्याची तर मग कधी कधी टोटल नी रिप्लेसमेंटच्या ऐवजी आम्ही त्यांना युनिक कंपार्टमेंटल किंवा पार्शल नी रिप्लेसमेंट हा पर्याय सुचवतो हो अगदीच त्यामुळे जसं तुम्ही आता सांगितलं की त्रास सुरू झाल्यानंतर जर लवकरात लवकर पेशंट आपल्याकडे आला तर तसे उपचार आपल्याला सुरू करता येतात आणि त्यानंतरचे रिझल्ट देखील आपल्याला पाहायला मिळतात मात्र सांधे प्रत्यारोपण कोणत्या रुग्णांनी करू नये किंवा या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावं असंही कधी सुचवलं जातं का बघा तसं बघायला गेलं तर मेडिकली असं कॉन्ट्रा इंडिकेशन ॲज सच एकच आहे की समजा जर गुडघ्यामध्ये जर काही आधी इन्फेक्शन असेल तर युजुअली आम्ही पेशंट्सना हे ऑपरेशन करण्या अगेन्स्ट सुचवतो पण अदरवाईज असं काही करू नये असं काही हे नाही फक्त जर कोणी लठ्ठ असेल अतिलठ्ठ असेल पेशंट खूपच ओ मॉर्बिड ओबेसिटी ज्याला म्हणतो तर अशा पेशंटना आम्ही सुचवतो की आधी थोडं वजन कमी करा पण असं न करण्याचं काही हे नाही आहे अदर दॅन इन्फेक्शन जर असेल किंवा जर दुसरं एक कारण म्हणजे न्युरोपॅथिक जॉईंट किंवा पोलिओ हो जर त्यांचे मसल्सच जर निकामी असतील तरच आम्ही त्याच्या आगेन सुचवतो आग त्यामुळे ती देखील विशेष काळजी खर तर डॉक्टरांकडून घेतली जाते मात्र सध्या डॉक्टर आपण पाहतोय की कोरोनाचा संपूर्ण काळ सुरू आहे अगदी सांध्याचा किंवा गुडघ्याचा त्रास जरी होत असेल तरी देखील लोक हॉस्पिटलमध्ये जायला घाबरतात आणि हे दुखणं अंगावर काढल्यानंतर त्याचा त्रास आणखीन वाढवू शकतो तर अशा रुग्णांना आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय बघा चांगला प्रश्न विचारलात आपण कारण कसं आहे की सध्या आपण जिथे तिथे कोरोनाच ऐकतोय तर त्यामुळे जेव्हा इनिशियली जेव्हा कोरोनाचा काळ चालू होता तेव्हा सरकारकडनंच आम्हाला गाईडलाईन्स आल्या होत्या कारण किती पेशंट्स वाढतील किती नाही हे कोणालाच कल्पना नव्हती त्यामुळे बरेचसे बेड्स त्यांनी कोरोनाच्या पेशंटसाठी रिझर्व्ह ठेवण्याकरता म्हणून सांगितलं होतं त्यामुळे इलेक्टिव ऑपरेशन्स जे म्हणतो आपण तर ते आम्ही शक्यतो ॲज फार ॲज पॉसिबल त्यावेळी टाळत होतो लोकही कसं आहे हे नी रिप्लेसमेंट हे वयस्कर लोकांमध्ये केलं जातं त्यामुळे त्यांनाही रिस्क फॅक्टर्स असल्यामुळे तेही घराच्या बाहेर पडत नव्हते पण या दरम्यान बऱ्याचशा पेशंटचं पेन तर होतच होतं आर्थरायटिसमुळे प्लस कसं होतं की त्यांची काही चालना होत नव्हती चालणं होत नव्हतं त्यामुळे जॉईंट्समध्ये स्टिफनेस येत होता पेन वाढत होतं बऱ्याचशा लोकांचं न डायबिटीज जे होतं म्हणा हायपरटेन्शन जे होतं ते न एक्सरसाईज केल्यामुळे ते पण आउट ऑफ कंट्रोल होऊ लागलं लोकं पेनकिलर्स पण त्यांचं प्रमाण वाढायला लागलं तर जसं जसं लॉकडाऊन कमी होत गेलं म्हणजे शिथिल होत गेलं त्यावेळीच मग लोकांनाही आम्ही सांगायला लागलो की त्या कारण त्यांचंही एक सहनशीलता संपू लागलेली तर त्यामुळे ते ते यायला लागले होते ऑपरेशन्सच्यासाठी हॉस्पिटल्समध्ये तर त्यावेळी आम्ही विशेष काळजी ही घ्यायचो की पेशंटला ॲज फार ॲज पॉसिबल कमीत कमी वेळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट ठेवणं त्यांची व त्यांच्या नातेवाईकांची कोरोनाची टेस्ट करून घेणं त्यांना वेगळं आयसोलेशनमध्ये ठेवणं बाकी ॲज फार ॲज पॉसिबल जेवढी स्टेरिलिटी आणि हे मेंटेन करणं तर ते ह्या सगळ्या गोष्टींनी आम्ही जेवढं काळजी घेऊ शकत होतो तेवढी घेऊन रादर आजही आम्ही घेऊन ते हे करत आहोत या शस्त्रक्रिया कारण शेवटी हे आजारी जे आहेत क्रॉनिक इलनेसेस जे म्हणतो आपण आर्थरायटीस वगैरे ते एक एका सर्टन नंतर आपण काही निग्लेक्ट नाही करू शकत त्या लोकांनाही आपल्याला ट्रीटमेंट तर देणं गरजेचं आहे अगदीच त्यामुळे मात्र असा कोणताही त्रास होत असेल तर तो अंगावर न काढता डॉक्टरांकडे जाणं तितकंच महत्वाचं आहे आणि कोरोनाचा काळ असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये देखील तितकीच काळजी घेतली जाते की पेशंटला कोरोना होऊ नये अशी विशेष काळजी डॉक्टरांकडून घेतलीच जाते आपण सांधे प्रत्यारोपणाविषयी बोलतोय जसा तुम्ही उल्लेख केला के की एका विशिष्ट वयामध्ये आपले हात पाय किंवा आपले गुडघे दुखायला लागतातच आणि त्यातच आपली जीवनशैली बदललेली आपण खूप धावपळ करतो तर मग आता जर तरुणांना सांगायचं झालं की तुम्ही ही ही काळजी घ्या तर असे काही स्पेसिफिक गोष्टी आहेत का ही आहे की ही आपण काळजी घेतली पाहिजे बघा मेन तर आपल्याला आपला आहार जो आहे तो व्यवस्थित बॅलन्स ठेवला पाहिजे वजन वाढून नाही देता कामा प्लस जास्त जंक फूड म्हणा किंवा बाहेरचं जे फूड फॅट जे असतात ते नाही फॉलो करता कामा रेग्युलर एक्सरसाईज करायला पाहिजे जेणेकरून तुमचं वजन आटोक्यात राहील तुमचे गुडघ्याभोवतीचे खुब्याभोवतीचे जे मसल्स आहेत ते व्यवस्थित स्ट्रेंधन होतील हे मेन आपल्याला फॉलो करायला पाहिजे काही जीवनशैलीमध्ये आपल्याला बदल घडून आणायला पाहिजेत की जास्त खाली न बसणं मांडी घालून जास्त न बसणं किंवा इंडियन टॉयलेटचा वापर न करणं किंवा जास्त जिन्यांची चढ उतर न करणं जेणेकरून गुडघ्याची जीज लवकर होऊ शकते या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला कमी करायला पाहिजे अगदी त्यामुळे आजारापासून थोड्या का प्रमाणामध्ये दूर राहू शकतो आणि त्याचबरोबर काळजी घेणं तितकंच महत्वाचं डॉक्टर आपण अनेकदा ऐकतो की जॉईंट रिप्लेसमेंटची सर्जरी झाली किंवा आमचं ऑपरेशन झालं आणि ते फेल झालं त्यामुळे कुठेतरी लोकांच्या मनात भीती असते की आता हे आम्ही उपचार करायचे की नाही तर अशाही पेशंटला तुम्ही काय सांगाल बघा बरेचदा आम्ही जेव्हा आमच्याकडे पेशंट ओपीडीमध्ये येतात ज्यांना खूप त्रास होत असतो त्यांना जेव्हा आम्ही हे सांगतो सुचवतो नी रिप्लेसमेंट करा तुम्ही तर तेव्हा पहिला त्यांच्याकडनं रिॲक्शन हीच होते की माझ्या घरी कोणाचं तरी झालेलं आहे ते नीट झालेलं नाही आहे फेल झालेलं आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो की बघा फेल होण्याचं कुठलंही कुठलंही ऑपरेशन म्हणजे नी रिप्लेसमेंटच नाही कुठलंही ऑपरेशनमध्ये एक सर्टन अमाऊंट ऑफ किती मोठं छोटं असलं तरी सर्टन अमाऊंट ऑफ फेलियर त्याच्यामध्ये असतंच ते तर प्रामुख्याने जे नी रिप्लेसमेंट आहे त्याच्यामध्ये बघा कसं आहे की फेल कारण त्याच्यात आपण एक आर्टिफिशियल जॉईंट पेशंटच्या बॉडीमध्ये घालतो तर त्यामुळे एक इन्फेक्शन हा प्रामुख्याने एक कारण आहे कुठल्याही जगामध्ये आपण बघितलं बेस्ट ऑफ द सेंटर्समध्ये सुद्धा एक पॉ पॉईंट फाय टू वन पर्सेंट चान्स ऑफ इन्फेक्शन इज ऑलवेज देअर तर तो एक कारण असू शकतं फेलियरचं दुसरं कारण म्हणजे सांध्याची काळांतरात होणारी जी जीज म्हणजे जसं मी तुम्हाला मागे म्हणालो की एक सांध्यामध्ये हे प्लास्टिक लायनर जो असतो तर तो कालांतरात त्याचे घर्षण होऊन होऊन त्याची जीज होते हे एक प्रामुख्याने एक कारण असतं दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की सांदा जो हाडाला जो चिकटवला जातो तेव्हा एक बोन सिमेंट म्हणून एक मटेरियल असतं जेणेकरून तो बसवला जातो तर ते कालांतरात त्याचं डिबॉन्डिंग किंवा लुझनिंग होतं तर ह्या सगळ्या कारणांमुळे तो सांदा लूज होऊन हे होऊ शकतं त्याचं पेशंटला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो किंवा दुसरं कधी कधी सर्जन रिलेटेड सुद्धा असू शकतात की जर चांद्याचं जे इम्प्लांटेशन आहे ते जर प्रॉपर अलाइनमेंटमध्ये नसेल केलं किंवा त्याचं प्रॉपर लिगामेंट जर बॅलन्स नसतील झाल्या तरी देखील पेशंटला त्रास होऊ शकतो किंवा फेलियर होऊ शकतं पण ह्या सगळ्या जर नीट काळजी घेतल्या जर सर्जन रिलेटेड फॅक्टर्स ऑल्सो आणि बाकी जरी सगळ्या फॅक्टर्सची जर आपण काळजी नीट घेतली पेशंटनी नंतर एक्सरसाइजेस वगैरे केल्या फिजिओथेरपी केली तर आपलं फेलियर रेट वन, हो बराचसा प्रमाणात कमी करू शकतो केला तर नक्कीच आपण यावरती करू शकतो आणि याच विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही मार्गदर्शन घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आज आपण सांधे प्रत्यारोपण आणि आधुनिक तंत्रज्ञान याविषयी अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर योगेश वैद्य डॉक्टर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करत आहे तर कोणती काळजी घेतली पाहिजे आणि जसं वय वाढतंय तसं या सांध्यांबद्दल किंवा गुडघ्यांबद्दल आपल्याला त्रास होतो आणि आपण ते अंगावर काढतो मात्र जसं तुम्ही सांगितलं की काळजी घेतली तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे लवकर गेलो निदान झालं तर आपण बरेही होऊ शकतो आता आपण आधुनिक तंत्रज्ञानाविषयी बोलूया अनेक टेक्नॉलॉजीज आता आलेल्या आहेत जेणेकरून यावर उपचार होतात आहेत त्यामध्ये लेझर टेक्नॉलॉजी देखील असेल तर याविषयी काय सांगाल बघा टेक्नॉलॉजीचा वापर तर जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये गेल्या दहा ते बारा वर्षापासून सुरू झालेला आहे सगळ्यात प्रामुख्याने मी म्हणू श इच्छितो की एक कम्प्युटर नॅव्हिगेटेड किंवा कम्प्युटर असिस्टेड सर्जरी ज्याला म्हणतो आपण जसं गाडीमध्ये आपण आजकाल जे गुगल मॅप्स किंवा जे नॅव्हिगेशन जे वापरतो जो आपल्याला एक मॅप बनवून देतो तसंच हे कम्प्युटर नॅव्हिगेशनमध्ये आपल्याला एक सर्जरीचा एक प्लॅन मिळतो किंवा एक रोडमॅप मिळतो की पेशंटची ऑपरेशनच्या अगोदर किती डिफॉर्मिटी होती म्हणा किंवा त्याची काय अलाइनमेंट होती त्याचं किती मुवमेंट होती त्याला कुठल्या साईजचा सांदा बसवायचा आहे तर ह्याचा सगळ्याला आप सगळ्याचा आपल्याला एक प्लॅन मिळतो आणि तो आपण सर्जरीमध्ये जेव्हा एक्झिक्यूट करत असतो तेव्हा तो आपण बरोबर करतो आहे की नाही हे आपल्याला स्टेप वाईज आपल्याला ते सांगितलं जातं हा एक प्रकार झाला त्याचं पुढचं जे ॲडव्हान्स आहे ज्याला रोबोटिक सर्जरी म्हणतो आपण म्हणजे इट हे कम्प्युटर नॅव्हिगेशन इज अ प्लॅनिंग टूल व्हेर ॲज अ रोबॉटिक सर्जरी इज अ एक्झिक्युशन टूल म्हणजे त्याच्यात मे रोबॉट हेही मी तुम्हाला सांगू इच्छितो पेशंट्सना की रोबॉटिक सर्जरीमध्ये काही कोणता रोबो येऊन करत नाही तो शेवटी सर्जनच करतो ऑपरेशन पण कसं आहे की ते एक टूल असतं पेशंटकडे की जे न डॉक्टरकडे सॉरी की जेणेकरून ते सर्जरी करताना काही मिस्टेक्स होऊ नये हे आपल्याला त्यावेळीस जो प्लॅन आखून दिलेला असतो तो रोबोटिक आमद्वारे एक्झिक्यूट केला जातो त्यामुळे त्याच्यातलं जे एरर असतं किंवा जे, जे माल अलाइनमेंट होण्याची शक्यता असते किंवा मिसमॅच होण्याची शक्यता ती अगदी निग्लिजिबल होऊन जाते okay. तर हे आपल्याला दोन टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट ह्या क्षेत्रात झालेले आहेत रिप्लेसमेंट देखील अनेकदा आपण पाहतो केली जाते तर या ट्रीटमेंट बद्दल बघा कसं आहे प्रामुख्याने आपल्या देशामध्ये आपण जे आर्थरायटिस जे बघतो ते युजली गुडघ्याच्या आतल्या बाजूला किंवा मिडियल कंपार्टमेंट जे म्हणतो आपण तर त्याचा आर्थरायटीस दिसून येतं बऱ्याच वेळी जे गुडघ्याचा जो बाहेरचा जो कंपार्टमेंट किंवा आउटर साईडचा जे लॅटरल कंपार्टमेंट जे म्हणतो ते बरेचदा इन्वॉल्ड नसतं किंवा पटेलर किंवा जे गुडघ्याची वाटी असते ते जो त्याचा जो सांदा असतो तो नॉर्मल असतो तो त्याची झीज झालेली नसते तर अशा केसेसमध्ये फक्त जो झिजलेला जो मिडियल कंपार्टमेंट आहे त्याचंच फक्त रिप्लेसमेंट केलं जातं अशा ह्याला आम्ही मिडियल कंपार्टमेंट ऑस्टिओ आपलं मिडियल जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतो किंवा युनिक कंपार्टमेंटल रिप्लेसमेंट म्हणतो दिसतं या सगळ्या ट्रीटमेंट डॉक्टर तुम्ही सांगितलेल्या आहेत मात्र सांधे प्रत्यारोपण करताना पेशंटनं घाबरून न जाता आपलं जे ऑपरेशन होणार आहे त्यामध्ये लवकरात लवकर, लवकर डॉक्टरांकडे जाऊन आपले रिपोर्ट्स चेक करून घेतले तर मला वाटतं की हा यशस्वी शस्त्रक्रिया होत असतात आणि त्यामध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाची देखील जोड नक्कीच आहे त्यामुळे पेशंटनं घाबरून न जाता ट्रीटमेंट करणं तितकंच महत्त्वाचं आहे अगदी एका ओळीत सांगायचं झालं की आता पेशंट घाबरतात कोरोनाच्या काळात कुठेतरी तर न घाबरता पेशंटने ट्रीटमेंट करावी तर असं काय सांगायचं बघा एक तर मी मेसेज असा देऊ इच्छितो की हे ऑपरेशन गेले चाळीस वर्ष तरी जगाभरात होत आहे तर ते मला तरी असं वाटतं की जे फेल होतं आहे फेल होतं आहे ह्यांच्याकडे बघण्याऐवजी जे पॉझिटिव्ह रिझल्ट जे आहेत जे ऑलमोस्ट एटी एटी फाय पर्सेंट लोक हु आर हॅपी त्यांच्याकडे बघावं आणि पॉझिटिव्हली म्हणजे शेवटी त्रास पेशंटला होत आहे रुग्णाला होत आहे तर तो त्रास दूर होण्याच्याकरता हे एक गोल्ड स्टँडर्ड ऑपरेशन आहे तुमचं पेन जे आहे ते निश्चितपणे निघून जाईल तुमच्या ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग तुम्ही निश्चितपणे करू शकाल तर ते लक्षात घेऊन मला तरी वाटतं पेशंटनी हे ऑपरेशन करण्याची करण्याच्या समोर जायला पाहिजे अगदीच खरं तर हा महत्त्वाचा सल्ला आहे डॉक्टर जो या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते तुम्ही दिलेला आहे की घाबरून न जाता ट्रीटमेंट करणं तितकंच महत्वाचं आहे डॉक्टर खूप खूप धन्यवाद सांधे प्रत्यारोपण आणि आधुनिक तंत्रज्ञानाविषयी आज तुम्ही प्रेक्षकांना इतकी महत्त्वाची माहिती दिली यासाठी धन्यवाद त्याचबरोबर आरोग्यमधल संपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याशी पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार